बताइए कौन सी इंडस्ट्री से और क्या वजह है आप लोग अचानक आंदोलन कर रहे हैं? जी मेरा नाम मोहम्मद साकिब है, मैं ASP ट्रेडलिंग में काम करता हूँ। गाला नंबर K2 हटके उद्योग नगर में है जो काफ़ी 2 साल से चल रहा है। अभी वहाँ पे और भी इंडस्ट्रीज हैं जो ऑलरेडी हैं वहाँ पे एग्जिस्टिंग है। और सैटरडे को ना हमारे यहाँ पे एक नोटिस आती है कि आपको गाला खाली करना है। सैटरडे को सेकंड सैटरडे जिस दिन PMC का बंद रहता है, और संडे को बोलते हैं खाली कर दो, मंडे को आपको डिमोलिश कर दिया जाएगा। और फिर संडे को नरेंद्र मेहता जी आते हैं यहाँ पे और बोलते हैं कि आपका पार्ट छोड़ के हम डिमोलिश करेंगे, आपको अपने हिसाब से टाइम दिया जाएगा करने के लिए। आज सडनली मॉर्निंग में आते हैं और डिमोलिश कर देते हैं, बगैर बताए एक डिमोलिश कर देते हैं। ये हमारे साथ हो रहा है, हमारे पास रोजगार नहीं है ऑलरेडी, और इसको भी खत्म किया जा रहा है। बेकायदेशीर कामांना चुकीच्या पद्धतीने प्रोटेक्शन वगैरे देऊन पोलीस खात्यात लावू नका, खराब करू। मी सांगतो हे काम बेकायदेशीर आहे। ह्या बिल्डरच्या फायद्यासाठी जर रस्ता करत असेल, या भागाचा आमदार मी आहे, कोणी जरी दुसरा येऊन या ठिकाणी लोकांना या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे देऊन जर काम करत असेल आणि तुमच्या माध्यमातून जर प्रोटेक्शन घेऊन असं 60-60 वर्षापूर्वीच्या फॅक्टऱ्या तोडत असेल, लाखो बेरोजगार होतील या ठिकाणी तरुण, असं करायचं नसतं। अधिकृत मिळाले असते आणि कधी बंदोबस्त पुढे घेत नाही आम्हाला आहे त्या संबंधाने आणि मला एवढ्या वर्षामध्ये मी कुठेही दादागिरी केलेली नाही, गुंडगिरी केलेली नाही, प्रेमानं केलं। मगाशी मी इकडे आल्यानंतर सगळे फॅक्टरीवाल्यांना सांगितलं कोर्टामध्ये जाऊ नका, तुम्हाला महापालिकेकडनं जेवढं पाहिजे तेवढं सहकार्य मी करून देतो।
त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं की साहेब आम्हाला 6 दिवसाची मुदत द्या, लाखो करोड रुपयाची मशिनरी आहे, आम्हाला नोटीस दिलेली नाही. बेकायदेशीरित्या ह्या बिल्डर आरएनए बिल्डरची सुपारी घेऊन जर एखादा आमदार या ठिकाणी तुमच्या माध्यमातून जर कारवाई करत असेल ते मी सहन करणार नाही. माझ्या मतदारसंघात लक्षात ठेवा, या ठिकाणी लाखो करोड रुपयाची मशिनरी आहे, शेकडो मुलं मुली त्या ठिकाणी काम करतायत, त्यांना तुम्ही नोटीस नाही दिली. पोलिसांना इकडे वापर करता, शनिवारी नोटीस देता आणि आज तोडायला देता. तुम्ही जर घेतले असतील पैसे तर दुसऱ्या कामासाठी घ्या. या ठिकाणी अशा प्रकारची दादागिरी करता येणार नाही. खेत्रे सांगतो, कायदा मला सुद्धा हातात घेता येतो आणि मी कायदा हातात घेतल्यानंतर मी कुणालाही सोडत नाही, लक्षात ठेवा. पोलिसांच्या समोर सांगतो, पण जर माझ्या मतदारसंघात येऊन गरिबांच्या घरांवर आणि कंपन्यांवर कधी जर बुलडोजर फिरवत असेल तर मी कोणालाही सोडणार नाही, कोणाचाही बाप असेल तरी, लक्षात ठेवा. याच्यानंतर तुम्ही इकडनं जाता की मी तुम्हाला घेऊन जाऊ? नाही, गाडी काढा पहिले तुम्ही गाडी काढा. आणि ऐका, तुमच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे, कारण तुम्ही जे काम करताय ते बेकायदेशीर करताय. एखादी चालू असलेली इंडस्ट्री, राज्य शासनाचा निर्णय, उद्योग खात्याचा निर्णय आहे, एखादी चालू असलेली इंडस्ट्री त्यांना वेळ न देता त्यांच्या सगळ्या फॅक्टरीवर तुम्ही बुलडोजर फिरवलं, त्यांच्या मशिनरीची वाट लावली, बेरोजगार तरुण तरुणींना बेरोजगार तुम्ही उद्ध्वस्त केला, महापालिकेच्या अधिकाराचा तुम्ही दुरुपयोग केलेला आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल करेल आणि मी तुम्हाला कोर्टात पण खेचेल आणि आमच्या पद्धतीनं जे करायचं ते पण करणार, लक्षात ठेवा. खेत्रे सोडणार नाही, प्रताप सरनाईकची गाठ आहे. आणि तुम्ही इकडनं निघा, ठाणे शहरामध्ये आम्ही पण सुंदर केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त मतदारसंघात माझ्या झालेलं आहे काम, पण लोकांना विश्वासात घेऊन कामं केलेली आहेत. लोकांच्या गाळ्यांवर आणि ह्या कंपन्यांवर बुलडोजर फिरून आम्ही काय सुंदर केलेलं नाही शहर ते. आणि ह्या बिल्डरसाठी सुपारी तुम्ही घेतली असेल तर सांगा, पैसे मी देतो तुम्हाला, अजून जर काय पाहिजे असेल तर. त्यांच्या लाखो करोड रुपयाची इंडस्ट्री मधली मशिनरी तुम्ही उद्ध्वस्त करताय, लोकांचा जीव गेला सांगून गेले. आणि 1 आठवड्याची मुदत दिली आहे त्यांनी, 1 आठवड्यामध्ये करून दिलं असतं बिचारा, खाली करायला घेत होते काही लोक. सर साधन कोर्टात गेलो, जाऊ दे ना कोर्टात, त्यांचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही तुमची बाजू कोर्टात मांडा, कोर्टात गेले म्हणजे काय, त्यांनी काय चुकी केली? दाऊद इब्राहिमकडे गेले, छोट्या राजांकडे गेले, किंवा अजून गँगस्टरकडे गेले? कोर्टामध्ये लोकशाहीमध्ये जायचा अधिकार नाही का? तुमच्यावर अन्याय होतो तुम्ही नाही का जात कोर्टात? तुमचं प्रमोशन थांबवलं तुम्ही जात नाही का कोर्टात? त्यांचा तो अधिकार आहे. रस्त्यावरील कारवाई आणि तुमच्यावर मी गुन्हा दाखल करायला लावणार, तुम्ही इकडनं निघा. खरंच सांगतो, ऑपरेटरला बोलव, तिकडचं पण सांगा. थांबा, सकाळी मी गेलो होतो त्यांना विचारा, आयुक्तांनी मी फिरवतो का? सगळ्या व्यवस्थित शांततेत चाललो होतो, त्याचा काय संबंध आहे इकडे येऊन उभा राहतो? सुपारी घेतली आरोनेची, करोड रुपये घेतले रस्त्यासाठी, म्हणून तो फॅक्टरी तोडायला लावतो, काय संबंध आहे त्याचा? जावा त्याच्या मतदारसंघात करावा त्यांनी, जे कोण एवढं उलटू असं करायचं एवढं. एक हफ्ते के अंदर अगर सब खाली कर रहे थे, मैंने उनको जवाब दिया था कि मैं खाली, आप खाली कराओ, मैं आपको कॉर्पोरेशन से सभी मदद लेके दूंगा, वो तैयार हो गए थे. इसके बावजूद भी अगर नरेंद्र मेहता यहाँ पे आते हैं, इस कॉन्स्टिट्यूंसी से उनका कुछ संबंध नहीं है, और आके खाली आरएनए बिल्डर को, बिल्डर ने करोड़ों रुपए दिया ये रास्ते के लिए, इसलिए आरएनए बिल्डर के लिए रास्ता अगर बनाने की वो कोशिश करते हैं और उसमें कॉर्पोरेशन और पुलिस अगर सपोर्ट करती है तो शिवसेना चुप नहीं बैठेगी. ये मेरी कॉन्स्टिट्यूंसी है, मुझे पता है मेरे लोगों को क्या चाहिए, और वो तैयार थे, ऐसे नहीं है. और वो कॉर्पोरेशन के लोग बोलते हैं वो कोर्ट में गए, कोर्ट में जाने का अधिकार नहीं है, हर नागरिक का अधिकार है. अगर उनको यहाँ से न्याय नहीं मिलता वो न्यायालय में जाएंगे, मगर उन्होंने वो भी कहा था कि नहीं, हम न्यायालय में नहीं जाएंगे, अगर हमको कानून सब हमको अगर कॉर्पोरेशन हमारी जो जरूरत है वो पूरी करेगी तो हम न्यायालय में नहीं जाएंगे. उनके कामगारों को मारा गया, यहाँ की करोड़ों रुपए की मशीनरी तोड़ दी गई, ये काम बेकानून है, और कानून के हिसाब से ये सब अधिकारियों के ऊपर गुनाह दाखिल करने की मैं कोशिश करूंगा.